मी आता आलेलो निघालेलो आहे कोल्हापूरवरून. आता आमचा पहिला स्टॉप आहे गगनबावडा. गगनबावडा व्हॅली आता आपण बघू शकता इथे. आणि नेक्स्ट आम्ही निघालेलो आहोत विजयदुर्ग फोर्ट बघण्यासाठी. इथे सर्वात जास्त पाऊस पडतो ह्या गगनबावड्यावर. आपल्या कोल्हापुरात पाऊस नसतो खरं, इथं भरपूर तिकट करतो. फोटोशूटसाठी चांगला स्पॉट आहे हा. आणि तुम्ही बघू शकता आपल्या प्रोफाईलवर नंतर फोटो आम्ही अपलोड करणारच आहोत. आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवर. आम्ही निघालो कोकणला. आमच्या मित्राकडे आयफोन पण आहे. आयफोन वर्सेस ट्रेन पण करू शकतोय. पण त्याला परवडत नाही, आमच्या युट्यूब चॅनलला परवडत नाही ते. आता जी मागून ट्रेन येणार आहे ती तुतार एक्सप्रेस आहे. आता आयफोन ठेवल्यामुळे त्यांच्याकडूनच कळाले आम्हाला. आणि तुतार एक्सप्रेस दादर ते सावंतवाडीपर्यंत आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 12व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आला होता. शिलाहार घराणं आणि राजा भोज हा त्यातला कुळ होता. तरी त्यानंतर जेव्हा हा किल्ला छत्रपती महाराजांच्या आपल्या हातामध्ये आला तेव्हा महाराजांनी हा किल्ला जो 7 एकरमध्ये पसरला होता त्याची पुनर्बांधणी करून आणि तो एरिया वाढवून त्याचा एरिया जवळपास 17 एकरमध्ये केला होता. आणि आता आपण आहोत दारुगा कोठाराजवळ. तर याचं जे प्रत्यक्षात आहे तो पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. कारण जेणेकरून बाहेरून जर शत्रूने हल्ला केला तर तो गुहा कोठार आहे ते उडू नये. कारण एकदा जर तो गुहा कोठार जर नष्ट झालं तर संपूर्ण किल्ला नष्ट झाला सकते असं.